हॅलो नमस्कार आज बऱ्याच दिवसांनी फेसबुकवरती ऑनलाईन करण्याचा योग येतो आहे त्याचं कारणही असंच आहे की आज सकाळपासून बऱ्याच जणांचे फेसबुक आणि व्हॉट्सॲपचे ट्विटरचे इंस्टाग्रामचे स्टेटस पाहतोय प्रत्येकजण आवर्जून शेतकरी दिनाच्या शुभेच्छा देतो आहे कुणी व्हिडिओ टाकतं आहे कुणी विचार टाकतं आहे कुणी फोटोज टाकतं आहे कुणी स्वतःचा व्हिडिओ शेतातला टाकतो आहे परंतु खऱ्या अर्थानं शेतकरी दिवस का साजरा केला जातो त्याच्या पाठीमागचं कारण काय या दिवसाचं महत्व काय हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे तसं पाहिलं तर आज तेवीस डिसेंबर हा दिवस शेतकरी दिवस म्हणून संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो त्याचं कारण भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांचा जन्मदिवस असतो जे उत्तर प्रदेशमधून बिलॉंग करतात आणि त्यांच्या जन्मदिनाचं महत्व म्हणून भारत सरकारने दोन हजार एकपासून पासून हा दिवस शेतकरी दिवस म्हणून साजरा केला जातो चौधरी चरण सिंगांबद्दल बोलायचं झालं जा तर चौधरी चरण सिंग हे शेतकऱ्यांचे नेते म्हणून संपूर्ण भारतभर ओळखले जातात कारण त्यांच्या काळामध्ये एक सर्वसामान्य स्वातंत्र्यपूर्व काळामधून तयार झालेला हा नेता पुढे ज्यावेळेस एकोणीसशे एकोणऐंशीला भारताचा पंतप्रधान होतो त्यावेळेस त्या माणसाने शेतकऱ्यांसाठी जे काम केलं ते खऱ्या अर्थानं वाखरण्याजोग आहे तत्पूर्वी एकोणीसशे बावन्न सालचं जे जमीनदारी पद्धती नष्ट करण्याचा जो, जो कायदा होता तो चौधरी चरण सिंग यांनीच तो अंमलात आणला होता त्यानंतर जी शेतकरी कर्जमाफीचा आपण बोलतो त्याच्याबद्दल शेतकऱ्यांसाठी अनेक योजना असतील त्या या चौधरी चरण सिंग यांनी लागू केल्या होत्या हे त्यांच्या जीवनामध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांचं जे महत्त्व होतं ते याच्यावरून दृष्ट आपल्या निदर्शनास येतं ज्यावेळेस इंदिरा गांधींच्या सरकारमध्ये ते उपपंतप्रधान होते त्यावेळेस त्यांच्याकडे म्हणजेच बारा जुलैला नाबार्डची जी संस्था आहे जी शेतकऱ्यांसाठी कर्ज दिले जाते तर त्या संस्थेची स्थापना सुद्धा चौधरी चरण सिंग यांनीच केली आणि पुढे स्वतः ज्यावेळेस ते पंतप्रधान झाले त्यावेळेस ते त्यांनी त्याचा कार्यभार एकदम योग्य रीतीने चालवला आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम केलं त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचा नेता म्हणून त्यांनी अनेक योजना दिल्या त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा येतो की आजचा दिवस आज आपण सगळेजण साजरे करतो पण खऱ्या अर्थानं आपण कधी स्वतःला एक प्रश्न विचारलाय का की शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये खरंच बदल होणं बदल व्हावा हे प्रत्येकाला वाटतं परंतु खऱ्या अर्थानं कुणी त्याच्या दृष्टीने प्रयत्न करत का तर नक्कीच नाही मॉडर्न जगामध्ये वावरत असताना बरेच आत्ता जण टिकटॉकला सुद्धा व्हिडिओ बनवतात की शेतकऱ्याचं जीवन आज ब्रँड होतंय नक्कीच ही अभिमानास्पद गोष्ट आहे परंतु ज्यावेळेस आपण जी घेत असताना शेतकऱ्याजवळचा जर माल असेल तर आपण कायमच त्याची घासाघीस करत असतो तो किंमत कमी करेल बारा रुपयाची जोडी दहा रुपयाला लावेल का किंवा जर त्याने जर पंधरा रुपयाचा अर्धा किलो सांगितलं तर आपण म्हणतो दहाच रुपयाचा अर्धा किलो देऊ हा कुठेतरी विचार बदलणं काळाची गरज आहे त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा की बऱ्याच शेतकऱ्यांचं आजही गणित चुकतं आहे शेतकऱ्यांच्या मनामध्ये शेतीचं जे अर्थशास्त्र आहे ते शेतकरी आजही समजून घेताना आपल्याला दिसून येत नाही त्याचं कारण आहे कारण शेतकऱ्याने जर शेतीचं अर्थशास्त्र समजून घेतलं तर त्याच्या पिकाला हमीभाव मिळेल याच्यापेक्षाही मार्केटमधला जो बाजार आहे तो मिळायला सोपं जाईल आता कांद्याचा बाजार दीडशे पावणे दोनशे रुपये दोनशे रुपये किलो आहे तर आज प्रत्येक शेतकऱ्याचे माझे खूप सारे मित्र आहेत जे स्टेटसला ठाकतात की सहा एकर कांदा लावला आठ एकर कांदा लावला दोन एकर कांदा लावला तर मला वाटतं की जर प्रत्येकाने जर कांदा लावला तर डिमांड सप्लाय मागणी आणि पुरवठ्याचा कुठेतरी समतल बाजारामध्ये राहत नाही आणि त्यावेळेस बाजारातल्या ज्या वस्तूंच्या किमती असतात त्या पडायला सुरुवात होतात बऱ्याच जणांची डाळिंब आहे द्राक्ष आहे परिस्थिती तेच आहे डाळिंब निघताना एका सीझनमध्ये सगळ्यांचं दहा दहा एकर बारा बारा एकर निघतं त्याचा परिणाम असा होतो की व्यापाऱ्यांकडे आणि ग्राहकांकडे एक मोठ्या प्रमाणावरती जो पुरवठा आहे तो उपलब्ध होत असतो वस्तू जर बाजारात जास्त प्रमाणात आल्या तर नक्कीच त्यांच्याकडे ऑप्शन्स असतात त्यामुळे शेतकऱ्याकडून बाजार कमी बाजारानंच त्या गोष्टी विकत घेतल्या जातात आणि त्याच्यामुळेच मार्केटमध्ये मग आपण म्हणतो की चाळीस रुपये माझं अडतीस रुपयेच गेलं मग माझं पाचशे ग्रॅमचं डाळीम होतं पाचशे ग्रॅमच्या पुढचं फळ होतं परंतु मला बत्तीस रुपयेच बाजार मिळाला पंचवीस रुपये त्याची कारणं आहेत जर तुम्ही हे अर्थशास्त्र ठरवलं की शेतकऱ्यांचे काही क्लब केले सपोज काही तालुक्यांमधले किंवा काही गावांमधले एका गावामध्ये जर कांद्याचं आहे तर एका पर्टिक्युलर वाडीमधल्या शंभर शेतकऱ्यांनी त्या वर्षी कांदा लावायचा त्या पुढच्या वर्षी त्या शंभर शेतकऱ्यांनी लावायचं हे जर कुठेतरी एक सूत्रीपणा किसान क्लबच्या माध्यमातून जर आला तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला बाजारभाव मिळण्यामध्ये अडचण येणार नाही ना। आज व्हॉट्सअपसारखं सारखं माध्यम आपल्या खिशामध्ये नक्कीच तुम्ही कांदा उत्पादन करताय नो डाऊट तुमच्याकडे हजार पिशव्या कांदा आहे नो डाऊट जर गावातल्या पाचशे शेतकऱ्यांकडे जर हजार कर हजार असेल तर साधारणतः पाच लाख पिशवी तुमच्याकडं आज मार्केटमध्ये येण्यासारखे पण तुम्ही मार्केटला नेताना काय करताय एका दिवशी सगळ्यांनी भरू नका व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून करा की जर एका वाडीवरचे हे दहा शेतकरी आज कांदा भरणार आहेत तर बाकीच्यांनी नका भरू दुसऱ्या वेळेस दुसऱ्याने भरा जेणेकरून तुम्हाला मार्केटचा व्यापारी त्याचाच फायदा घेतात कारण तुम्ही दहा लोक नाही तुम्हाला वाटतं की दीडशे रुपयाने कांदा आहे तर पन्नास नाही शंभर शेतकरी एका दिवशीच कांदा भरायला मग तुम्हाला मजुरांचा तुटवडा आहे तुम्हाला घरच्या बायका असतील घरची पोरं असतील त्यांच्या <úng> माध्यमातून तुम्हाला तो कांदा भरावा भरा लागतो त्याच्यासाठी तुमची मेहनत व्हायला जाते आणि ज्या दिवशी मार्केटमध्ये जास्त सप्लाय होतो ज्या दिवशी मार्केटमध्ये जास्त पुरवठा होतो गोष्टींचा त्या दिवशी त्या वस्तूंचे बाजार पडतात ही परिस्थितीत ते अर्थशास्त्र आपल्याला समजून घ्यावं लागेल आणि त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा येतो बरे की बरेच शेतकरी अपेक्षेने असतात की कर्ज काढतात कर्ज काढणं वाईट नाहीये कोणती गोष्ट कर्ज घेतल्याशिवाय तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट केल्याशिवाय तुम्ही त्याच्यामधून रिटर्न्स मिळवत नाही परंतु बऱ्याच जणांचं काय होतं कर्ज काढायचे तर कशासाठी पुरीचं लग्न असेल जागरण गोंधळ असेल किंवा पाहुण्याचं नातेवाईकाचं लग्न आहे भाचीचं लग्न आहे ह्या अशा कारणांसाठी कर्ज काढून तुम्ही तुमचं पैसे वायाला घालवतात तुम्ही कर्ज काढा नक्कीच परंतु दोन लाख रुपये जर कर्ज काढेल तर कमीत कमी त्यातले दीड लाख रुपये तरी तुमच्या शेतीमध्ये गुंतवले गेले पाहिजे तर पुढच्या वेळेस तुम्हाला त्याच्यामध्ये कर्ज पुन्हा मिळू शकतं कारण तुम्ही बँकेत गेला किंवा सोसायटीमध्ये गेला तर तुमची क्रेडिबिलिटी तुमची पत महत्वाची असते प्रत्येक वेळी सरकार कर्जमाफी देईल हेही ये सांगता येत नाही कारण आता जो आकडे बाहेर येत आहेत कारण उद्धव ठाकरेंचं जे सरकार आहे त्यांनी पण डिक्लेअर केलं की आम्ही दोन लाखांपर्यंत कर्जमाफी देतोय परंतु हा पैसा तरी कुठून येतो हा पैसा सर्वसामान्यांच्याच खिशातून येतो साधारणतः साठ हजार करोड रुपये या कर्जमाफीसाठी पुन्हा एकदा लागणार आहेत आणि इकॉनॉमीमध्ये पैशाचा फ्लो होणं गरजेचं आहे त्याच्यामुळे मार्केटला एक उतार असतो किंवा मा एक मार्केटमध्ये पैसा येणं जाणं याच्यामुळं अर्थव्यवस्था सुरळीत चालते त्याचे लक्ष नाहीत परंतु जर अशा प्रकारे वारंवार जर शेतकऱ्याला पैसा देणं हे वाईट नाहीये परंतु त्याने कुठेतरी आर्थिक गोष्टींचं नियोजन करणं सुद्धा गरजेचं आहे त्याच्यासाठी आपल्याकडं ऍग्रीकल्चर जे म्हणजे शेती उपयोगी शेतीची जी उत्पादनं आहेत त्याच्याबद्दलचं आपल्याकडं अर्थशास्त्र असणं गरजेचं आहे त्याचा पुरवठा आणि साठ्याचा ताळमेळ किंवा मागणी आणि पुरवठ्याचा जो ताळमेळ आहे तो तुम्हाला येणं गरजेचं आहे खऱ्या अर्थाने याच शेतकरी दिनाच्या शुभेच्छा असतील आणि चौधरी चरण सिंगांची सुद्धा हीच मागणी होती की शेतकऱ्यांनी शेतीचं अर्थशास्त्र समजून घेतलं पाहिजे आपण किती शेतकरी आहेत जे मोबाईलवरून फक्त व्हॉट्सअपवरून या गावात बिबट्या आला त्या गावात बिबट्या आला याची मैसी येईल त्याची मैसी येईल किंवा काहीतरी गुड मॉर्निंग गुड नाईट चे मेसेज पाठवण्यापेक्षा काहीतरी प्रोडक्टिव्ह गोष्टी जरी याच्यामधून पाठवल्या की बाबा आज माझा कांदा जातोय किंवा माझा यावर्षी एवढा कांदा ठेवला आहे पण मी मार्केटमध्ये विकताना त्याच्यासाठी स्टोरेज आहेत पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या माध्यमातून खूप सारे योजना आहेत ज्याचा वापर तुम्ही करू शकता की तुम्ही चांगल्या पद्धतीनं तुमचं पीक सेव जतन करू शकता आणि ते योग्य वेळी योग्य किमतीला बाजारामध्ये नेऊ शकता त्याच्यासाठी तुम्हाला या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांनी जर याच शेतीचं अर्थशास्त्र समजून घेतलं तर शेतकरी दिनाच्या चौधरी चरण सिंगांना ह्याच खऱ्या अर्थाने शुभेच्छा असतील सदिस असतील त्यांच्या जन्मदिनानिमित्त एवढं थांब बोलतो आणि थांबतो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद